माझ्या हस्ते काय होतात मला माहित नाही, पण प्रेमापोटी असेल असं मी समजतो. खर तर योगेश देशपांडे त्याशी माझ्याकडे आले आणि मला तरी सांगितलं की अशा प्रकारचा बायोपिक आम्ही बाबूजींवरती करतोय. खूप कमी लोक आहेत अशी ज्याच्यावरती बायोपिक होऊ शकते. आता ही बायोपिक कशी झाली मला कल्पना नाही, पण गाडगिळ मी आपल्याला एक गोष्ट सांगतो, ह्यांची दागिना दिसेल तिकडे गाडगिळ पोहोचतात एवढं नक्की माहिती मला. त्याच्यामुळे उत्तम चित्रपट झाला असावा. बाबूजींबरोबरचा माझा फारसा सहवास मला फार मिळाला नाही. समोर पाहणं हे अनेकदा झालं, म्हणजे माझ्या वडिलांशी गप्पा मारताना झालं, त्या ब्राह्मण सेवक संघाच्या गल्लीतनं जाता येता नेहमी बाबूजी दिसायचे. तिथे एक समोर एक बाबूजींच्या घराच्या समोर एक पामार्ट म्हणून एक स्टुडिओ होता, माईदेव आणि परसुले. तर तिथे मला लहान असताना मला वडील घेऊन जायचे तिथे, अप्रतिम पेंटिंग करायचे ते, बरोबर त्याच्यासमोर बाबूजी असायचे. आणि मग अनेकदा माझे वडील तिथे गेल्यावरती बाबूजी खाली यायचे आणि मग त्यांच्यामध्ये जे काही संवाद व्हायचा, गप्पा व्हायच्या, तेवढंच पाहणं मला असं वाटतं माझ्या अनुभवात आलं. याच्या पलीकडे आलं नाही, परंतु एक प्रसंग बाबूजींची गाणी काय होती, बाबूजी काय होते, किंवा एक अशा प्रकारचा एक प्रसंग मला अनुभवायला मिळाला. कम 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 माय लव, प्लीज डोंट से नो बेबी, कम 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 माय लव. वी गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छे अच्छों को ठंडा करे. वी गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग. आणि तो म्हणजे दीदींची 75 होती आणि त्या 75 निमित्त अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला बरेच जण होते, मी होतो, उद्धव होता, अर्थात दीदी होत्या, पण लालकृष्ण अडवाणीजी तिकडे त्या कार्यक्रमाला आले होते. आणि मग प्रत्येकाचं काहीतरी भाषण बिषण वगैरे सगळं चालू होतं. अचानक माझा हात कोणीतरी खेचला, पण मी असं बघितलं तर माझ्या एक जण सोडून अडवाणीजी उभे होते आणि मला म्हणाले इकडे. मी जवळ गेलो, मला म्हणाले दीदींना सांगशील का की ज्योती कलश छलके म्हणतील का त्या. मला म्हणाले ती इतर कोणाचं ऐकतील असं वाटत नाही. काय लोकांचे गैरसमज असतात मला माहिती नाही. मी म्हटलं मी प्रयत्न करतो, पण मी दीदींपाशी गेलो, दीदीनं म्हटलं की असं असं आहे, अडवाणीजी म्हणतात की ज्योती कलश चलकेची एक दोन ओळी तुम्ही म्हणाल का. त्यांनी दीदींनी असं आळूस अडवाणीजींकडे बघितलं, माईक हातामध्ये घेतला आणि ते गाणं म्हणायला त्यांनी सुरुवात केली. चार ओळी काय म्हटले असेल, एक मोकळा म्हटला असेल. म्हणायला सुरुवात झाली, मी असा उभा होतो, तोपर्यंत तो मधला माणूस बाजूला गेला होता, माझ्या बाजूला अडवाणीजी उभे होते. आणि आता काही दीदी गातात म्हटल्यानंतर आपण तो ती गोष्ट अनुभवतो. मला हुंदक्याचा आवाज ऐकू यायला लागला. मी असं बघितलं तर माझ्या बाजूला अडवाणीजी रडत होते. बरं, आता वयाचं अंतर इतकं की आपण असं विचारू शकत नाही का बरं रडताय. मी सोडून दिलं ते, कार्यक्रम संपला वगैरे वगैरे. वर्षभरानंतर मला पुन्हा एकदा अडवाणीजींबरोबर भेटण्याची वेळ संधी मिळाली. दिल्लीत होतो मी आणि त्यावेळेला मला असं वाटतं, मी एक त्या 15-1 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, 15 जास्तीच, त्यावेळेला फारसे छळायचे नाहीत, कुठे चाललात, कोणाला भेटताय, काय करताय, त्याला एक सहज आपलं कोणालाही भेटता यायचं.
तर मी आडवाणीजींच्या घरी गेलो, मग गप्पा वगैरे झाल्या. गप्पा झाल्यानंतर मी त्यांना विचारलं, म्हटलं आडवाणीजी तुम्हाला आठवते का दिदींच्या पंचायतीला तुम्ही आला होतात? म्हणाले हो आठवतं. आणि म्हटलं तुम्ही मला सांगितलं दिदींना ज्योती कलश चलके गाणं म्हणायला सांगा. हो म्हणायचं. म्हटलं वाईट वाटणार नसेल तर एक प्रश्न विचारू का तुम्हाला? म्हणाले विचारा ना. तुम्ही रडलात का? मला म्हणाले की मी तुम्हाला जुनी माझी आठवण सांगतो आमची. 1952 साली इरॉसला किंवा रिगलला कुठेतरी भाभी की चुडिया लागला होता. आणि त्यावेळेला जनसंघ त्यावेळेला मुळात स्थापन झाला होता त्यावेळेला 52 साली. आणि ती पहिली निवडणूक होती. आणि त्या निवडणुकीमध्ये म्हणजे आम्ही तिथून बाहेरून चाललो होतो, मी आणि अटलजी. आम्ही त्या थिएटरमधनं बाहेरून चाललो होतो. आम्ही बघितलं भाभी की चुडिया, आम्ही दोघेही पडलेलो, आमचा अख्खा पक्ष गेला होता. आणि म्हणे अंगात शक्ती नव्हती आमच्या, काय करायचं समजत नव्हतं की आता ह्याच्यापुढे राजकीय पक्ष राजकारण हे कसं करायचं, काय पुढे कसं जायचं. आम्ही म्हटलं जाऊ दे जाऊ. म्हणून आम्ही त्या चित्रपटाला बसलो. त्या चित्रपटाला बसल्यानंतर हे जेव्हा गाणं ऐकलं ते ऐकून बाहेर पडल्यावरती आम्हाला नवीन उर्मी आली. आणि आम्ही ठरवलं की ह्याच्या पुढे परत आम्ही कामाला सुरुवात करायची. आणि तो आम्हाला पराभवाचा काळ मला तो आठवला. आणि ती जी आम्हाला काय नवसंजीवनी मला त्या चित्रपटातून आम्हाला जी मिळाली म्हणून मला रडू आलं. मला असं वाटतं की हे आडवाणींचं म्हणणं किंवा बोलणं हीच बाबूजींच्या संगीताची किंवा त्यांच्या गाण्याची ताकद सांगून जाते. एखाद्या व्यक्तीला नवसंजीवनी मिळणं आणि नवीन काहीतरी कार्यास सुरुवात करायला लावणं हीच बाबूजींची ताकद होती. गाणी आजपर्यंत अनेकदा ऐकली, गातानाही ऐकलं, परंतु भेटण्याचा योग फार काही आला नाही. मला असं वाटतं की आज तो भेटण्याचा योग सुनीलकडनं यावा चित्रपट पाहताना अशी एक इच्छा व्यक्त करतो. दिग्दर्शक देशपांडे आणि इतर सर्व आपण सर्व कलाकार यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. मला वाटत नाही की मला थिएटर मिळवून देण्याची गरज लागेल. कळलं का? अख्खा महाराष्ट्र हा चित्रपट निश्चित पाहिल आणि सर्व चित्रपटगृहांमध्ये हा जोरात धावेल, चालणार नाही धावेल अशी इच्छा व्यक्त करतो. आणि आपण सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.